शिंदखेडा यादवराव सावंत प्रतिनिधी तालुक्यात नेवाडे येथील माजी आमदार रामकृष्ण दोधा पाटील यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे 5 वाजता घडली आहे. सदर शेतातील रोड लगत वीज वितरण कंपनीची मेन लाईन गेली होती. शॉर्ट सर्किटमुळे शेतातील ऊस जळून खाक झाल्याचं शेतकरी रामकृष्ण पाटील यांनी सांगितलंय. त्यानंतर सविस्तर उत्तर सरकी शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील शेतकरी माजी आमदार रामकृष्ण दोधा पाटील त्यांच्या 4 एकर शेतात ऊसाची लागवड केली आहे. अचानक आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास सदर शेतात ऊसाला आग लागली असून जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक नुकसान झालंय. सदरील शेतातील वीज वितरण कंपनीची मेन लाईन गेली आहे. वारंवार याबाबत तक्रार देखील केली होती तरी संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत होते म्हणून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तरी सदरील नुकसान झालेल्या नुकसानीचा पंचनामा त्वरित करण्यात यावा तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी. शासनाने शेतातील ऊसाचं नुकसान झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. न्यूज 15 मराठी साठी खंडेराव पवार धुळे.